सोलापूर शहराचे डॅशिंग पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस खात्याला पुन्हा एकदा बदल्यांचा दणका दिलाय, त्यामुळे पोलीस खातं पुरतच हादरून गेलंय. सोलापूर शहरातील 9 पोलीस निरीक्षक, 6 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 2 पोलीस उपनिरीक्षकांच्या पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बदल्या केल्या आहेत. त्यामुळे सोलापूर शहर पोलीस खातं पुन्हा पोलीस आयुक्तांमुळे हादरून गेलं आहे. सदर बाजारचे पोलीस राजेंद्र बहिरट यांची विशेष शाखेला बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी MIDCचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके यांची बदली करण्यात आली आहे. विजापूर नगर पोलीस ठाण्याचे कैलास काळे यांची नियंत्रण शाखेला बदली करण्यात आली असून कमलाकर पाटील हे आता विजापूर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असतील. शिवाजी राऊत यांना जलरोड पोलीस ठाणे दिले. संतोष काने यांना सुरक्षा शाखेवरून शहर वाहतूक शाखेवर बदलण्यात आले. राजेंद्र करणकोट आता जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असतील आणि सूर्यकांत पाटील यांची विशेष शाखेतून MIDC पोलीस ठाण्याला तर निवडणूक शाखेतील हेमंत शेंडगे यांची सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांना जेलरोड पोलीस ठाण्यात तर अमित शेटे यांना विजापूर नाका पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आलंय. जीवन निरगुडे यांना शहर वाहतूक शाखेत तर विजय पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेत आणि नितीन पेटकर यांना MIDCपोलीस ठाण्यात नेमण्यात आलंय. जेलरोड पोलीस ठाण्याचे वैभव माली यांना शहर वाहतूक शाखेत पाठवण्यात आलंय. पोलीस उपनिरीक्षक बालाजी मस्के यांना नियंत्रण कक्षातून विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेमण्यात आलंय. पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शिंदे यांना दंगा नियंत्रण पथकातून जेलरोड पोलीस ठाण्याला नेमण्यात आलंय. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पुन्हा एकदा बदल्यांचा झटका दिल्यामुळे पोलीस खातं पुरतं हादरून गेलंय.